मुस्लिम समाजाच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असं प्रतिपादन कर्जत जामखेड तालुक्याचे आमदार रोहित पवार यांनी खर्डा येथे विविध विविध कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सरपंच आसाराम गोपाळ उपसरपंच श्रीकांत लोखंडे विजयसिंह गोलेकर माजी सरपंच मंजरबाई सय्यद चेअरमन मुकुंद गोलेकर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर महालिंग कोरे दीपक जावळे आदी उपस्थित होते यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की खर्डा येथील मुस्लिम समाजाच्या विविध विकास कामांसाठी छप्पन्न लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे वीस लाख रुपये शादी खाना दहा लाख पेव्हिंग ब्लॉक दहा लाख रुपये महबूब सुभानी दर्गा सहा लाख रुपये मुस्लिम मतदार वस्ती रस्त्यासाठी तसेच येथील मुजावर परिवाराच्या वतीनं मागणी करण्यात आलेल्या काणिपनाथ मंदिराच्या भिंतीसाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला अशा प्रकारे एकाच वेळी छप्पन्न लाख रुपयांचा निधी आमदार रोहित पवारांनी खर्ड्यासाठी दिल्यानं मुस्लिम समाजामध्ये समाधानाचं वातावरण पसरलं आहे याचबरोबर खडगपुरा गल्ली येथील मस्जिदला संरक्षण भिंत आणि कुरेशी मस्जिदसाठी पुढील काळात निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन देखील आमदार पवार यांनी दिलं याबरोबर खरडा ग्रामपंचायत अंतर्गत कौतुका नदी ते शिंपी गल्ली सिमेंट रस्ता दहा लाख रुपये कपिलेश्वर मंदिर पेविंग ब्लॉक पाच लाख रुपये तसेच दलित वस्ती सुधार योजनेतून पाच लाख रुपयांचा हायमॅक्स आणि जिल्हा परिषद अंतर्गत शाळा खोलीचं भूमिपूजनही आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार चंद्रकांत गोलेकर दत्तात्रय भोसले राहुल कातोरे राजेंद्र गोलेकर तुळशीदास गोपाळ घरे जुबेरभाई सय्यद सुहास पाटील ज्ञानेश्वर इंगोले अब्रार जिकरे राजू सय्यद शेरखान पठाण संतोष साबळे भीमा घोडेराव त्र्यंबक जमगम श्रीराम वाले सचिन शिकारे श्याम सकट अक्षय गोलेकर ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुतेसह खरडा ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह अशोक निमोनकर एसएन मीडिया जामखेड